कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश येत आहे. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. भारतीय प्रजासत्ताकाचा 72वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना मास्क वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रिसूत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविडसारख्या 7 रोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारावी असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या प्रसंगाच्या निमित्तानं मी स्वागत करतो. देशांसाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची पर्वा न करता लढा दिला व बलिदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस व त्यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. या प्रभावी चळवळीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशाला सर्वांग सुंदर राष्ट्र बनवणारी राज्य घटना बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. घटनाकारांनी देशातील प्रगतीचा सर्व बाजूला विचार करत साकारलेल्या राज्य घटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये सामाजिक सुधारणाचे वारे सुरू झाले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या थोर पुरुषांनी सामाजिक परिवर्तन घडवताना नव्या विचाराचा समाज निर्माण करण्याचं महान कार्य केले आणि आज त्यांचेच आदर्श समोर ठेवून काम करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वजण मागील 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरं जात आहोत. राज्य शासन प्रशासनाबरोबर उपाययोजना हाती घेत कोरोना संसर्गाची लाट नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आपल्याला हा केवळ संसर्गच थांबवायचा नाही तर कोरोनावर कायमस्वरूपी मात करायची आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम शासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील 16,80,836 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 10,42,591 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 18 वर्ष वयाच्या किशोरवयीन 57,048 लाभार्थ्यांनी आजपर्यंत लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्र, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्ष वयोगटाच्या पुढील लाभार्थ्यांना लसीचा प्रिकॉशन डोस सुरू करण्यात आलेला आहे. कोरोना संसर्ग लाटेत ऑक्सिजनचं महत्त्व सर्वांना कळले. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणी PSA प्लांट बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती, साठा व पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यात आली आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.